दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर पलटवार, मावळच्या तेजस तळवीनं केलेल्या हत्या बलात्कार प्रकरणाचा दाखला दिल्याची माहिती. कोल्हापूरच्या शिय गावात 10 वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. 12 वर्षीय चिमुकलेला 64 वर्षीय वृद्धानं केला विनयभंग, अकोल्याच्या तिल्हारा तालुक्यातील संतापजनक घटना, तिल्हारा पोलिसांकडून आरोपीला बेड्या. राज्यातील परिस्थिती बिघडल्यामुळे फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस अयशस्वीपणे कारभार करत असल्याचा आरोप. बदनापूर अत्याचार प्रकरणाची आजची सुनावणी संपली, पुढची सुनावणी 27 ऑगस्टला होणार, तर मंगळवारपर्यंत सरकारला कोर्टात अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश. पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलं पीडित मुलीचं समुपदेशन केलं का, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. नाशिकमध्ये एवढे वर्ष सत्ता तरीही रस्ते खराब का, बदला नाही तर राज्यात बदलाव करावा लागेल, आदित्य ठाकरेंची भुजबळ आणि दादा भुसे यांच्यावर टीका. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना 3000 पेक्षाही जास्त निधी देणार, आर्थिक ताकद वाढल्यावर वाढीव निधी देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. अकोल्यामध्ये 6 चिमुरल्यांवर शिक्षकानं केला अत्याचार, घटनेच्या निषेधार्थ प्रहार, जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन, नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत केलं आंदोलन. अयोध्येतल्या सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई, आरोपी सपा नेत्यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर चालवला बुलडोझर. पडद्यामध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन, गृहमंत्री महिला अत्याचार रोखण्यात अपयशी असल्याचा आरोप. दहिसरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी, बदलापूर अत्याचाराच्या विरोधात मनसे आक्रमक, बॅनरच्या माध्यमातून सरकारला उपस्थित केले सवाल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये जन आक्रोश मोर्चा, रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागं घेण्याची मागणी, रामगिरी महाराजांना Z+ सुरक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. भिवंडीमधील अंजूर फाटा परिसरात मनसेचं जोरदार आंदोलन, बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करत आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांच्या आरोपीला तात्काळ फाशीची मागणी. बंडेरा मतदारसंघात आमदार रवी राणे यांच्याकडनं किराणाचं वाटप, किराणा घेण्यासाठी महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी, तर गणपती दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर 1.5 लाख कुटुंबांना मोफत किराणा देणार. काँग्रेसकडून उद्या राज्यभरात पत्रकार परिषद, काँग्रेसच्या महिला नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पत्रकार परिषद, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचा निर्णय. कोल्हापूरच्या पेठ वडगावमधील BY कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 वर्षानंतर गडचिरोलीच्या दौऱ्यावर, महिला पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचं औक्षण. केंद्रीय राज्यमंत्रीपदातून मुक्त करण्याची राज्यमंत्री सुरेश गोपींची सरकारकडे मागणी, तर अभिनयासाठी वेळ मिळत नसताना मंत्रीपद सोडण्याची व्यक्त केली इच्छा. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडचं निषेध आंदोलन, आंदोलनातून बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला, तर आंदोलकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.